हॅलो नमस्कार मित्रांनो, BSH एज्युकेशन या चॅनलवरती आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपण लोकनृत्य महोत्सव याविषयी काही MCQ पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण इथे पहिला प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, गोटीपुवा लोकनृत्य शैली खालीलपैकी कोणत्या राज्याची आहे? तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, ओडिशा राज्याची आहे. प्रश्न क्रमांक 2-2 हा त्रिपुराचा एक प्रमुख सण आहे, ज्यामध्ये पाळीव प्राणी आणि मालमत्तेच्या देवताची पूजा केली जाते. ते याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, गरिया पूजा. प्रश्न क्रमांक 3, मडई नावाचा आदिवासी उत्सव पारंपरिकपणे खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 4, परंपरेने एमसे नावाचा आदिवासी सण -- संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, नागालँड. प्रश्न क्रमांक 5, चाम मास्क नृत्य जे भारतातील एक प्रसिद्ध लोकनृत्य आहे, खालीलपैकी कोणत्या देशात साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, भूटान. प्रसिद्ध कामाख्या मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर याचं योग्य उत्तर असेल आसाम, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 7, तुलनी महोत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, नागालँड. प्रश्न क्रमांक 8, लोक चित्रकलेची पट्टी चित्रशैली खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, ओडिशा. प्रश्न क्रमांक 9, पवळकुट नावाचा आदिवासी सण पारंपरिकपणे खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? याचं योग्य उत्तर असेल मिझोरम, पर्याय क्रमांक 3, राईट आन्सर. प्रश्न क्रमांक 10, लोटिया नावाची गाणी पारंपरिकपणे खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, राजस्थान. प्रश्न क्रमांक 11, कलमकारी कापडावर हाताने चित्र काढण्याची पारंपरिक कला खालीलपैकी कोणत्या राज्यात उगम पावली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 12, शार्की वास्तुकला कोणत्या आधुनिक राज्याशी संबंधित आहे? याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणतं नृत्य प्रकार हरियाणाशी संबंधित आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भाग. प्रश्न क्रमांक 14, -- हा एक तमिळ सण आहे, ज्यामध्ये मंदिरातील मूर्ती विधिवत स्थानासाठी मिरवणुकीत जलकुंभात नेल्या जातात. याचं योग्य उत्तर आहे मासी मागम, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 15, धनगर हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे केंद्रशासित प्रदेशाचे पूजा नृत्य आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गोवा.
प्रश्न क्रमांक 16, भारतातील खालीलपैकी कोणती जमाती बाणेश्वर उत्सव साजरा करते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भील। प्रश्न क्रमांक 17, पारंपरिक पखिंडा लोकगीत खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, राजस्थान। प्रश्न क्रमांक 18, पारंपरिक नाट्य कला माच खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश, पर्याय क्रमांक 2, राईट आन्सर। प्रश्न क्रमांक 19, आजी लामू हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील महत्त्वाचे लोकनृत्य आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश, पर्याय क्रमांक 1, राईट आन्सर। प्रश्न क्रमांक 20, सरहुल सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे झारखंड, पर्याय क्रमांक 3, योग्य उत्तर। 2000 प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणता सण येशू ख्रिस्ताच्या पुनर्जीवित विश्वास म्हणून साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, ईस्टर। प्रश्न क्रमांक 22, पाक लम सोल हा सण प्रामुख्याने साजरा संपूर्ण डॅश मध्ये साजरा केला जातो। पाक लपसोल हा सण प्रामुख्याने संपूर्ण डॅश मध्ये साजरा केला जातो। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सिक्कीम। प्रश्न क्रमांक 23, छत्तीसगडमध्ये सुवा लोकनृत्य सादर करताना स्त्रिया खालीलपैकी कोणत्या पक्षाप्रमाणे वागतात? तर याचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, पोपट। प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी कोणत्या राज्यात पोगम लोकनृत्य प्रचलित आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अरुणाचल प्रदेश। प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणत्या मेघालयाचा लोकप्रिय कापणी उत्सव आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वांगला। धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करा। धन्यवाद।